भारतात हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले गेले. सेक्युलर भारतात सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का? भारतात ही मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोज यासारख्या विदेशी संस्था सगळ्याच ग्राहकांना हलाल खाऊ घालत आहेत. शासनाने हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी या मागणीसह हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात हलालमुक्त दिवाळी या अभियानात सहभागी होऊन हलाल प्रमाणित उत्पादनावर बहिष्कार घालावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे गुजरात राज्य पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाईये यांनी केलं आहे. ते सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल आणि हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई उपस्थित होते. भारत सरकारचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI असताना हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांची भारतात आवश्यकताच काय आहे? या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम 21,500 रुपये आणि प्रतिवर्षी नूतनीकरणासाठी 15,000 रुपये घेतले जातात. यातून निर्माण होत असलेली हलालची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच यावर्षी हिंदूंनी दिवाळीच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांचा हक्क वापरून हलाल प्रमाणित उत्पादने मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोजचे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घालावा आणि हलालमुक्त दिवाळी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले. समिती आंदोलने, निवेदन देणे, सोशल मीडिया आदी माध्यमातून जनजागृती करत आहे. देशामध्ये FSSAI FDA सारख्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या सर्टिफिकेट देणाऱ्या संस्था असताना अशा प्रकारच्या पर्यायी संस्थांची आवश्यकता काय? किंवा 16-17% हलाल वस्तू घेणाऱ्यांसाठी हलाल सर्टिफिकेट घेऊन इतर 85% अशा प्रकारची सक्ती का केली जाते? धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणवणाऱ्या जाणाऱ्या देशामध्ये या ठिकाणी या धर्मनिरपेक्षतेलाच धरून अशा प्रकारची व्यवस्था जी देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशाच्या सुरक्षिततेला आणि एकूणच धार्मिक वातावरण बिघडण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आणि त्यामुळे हिंदू जनजागृती समितीचं हे हलालमुक्त दिवाळी अभियान राबवत असतानाच हिंदू जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे मागणी आहे की या समांतर अर्थव्यवस्थेवर केंद्र सरकारनं बंदी आणावी.